ఆయన మీ వినమ్ర అభివాదం. आज या अभिवादन सभेचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. एवढ्यासाठी त्यांना धन्यवाद देतो की महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले हा एक पुरावा आहे. आम्ही सांगतो हरिनरके साहेब महाराष्ट्रातील विद्वान, प्रखर बोलणारे, परखड बोलणारे आणि सत्य सांगणारे. आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं नाव होऊन गेलं आहे बाबू हरिदास आवडे. त्यांचं भाषण मी लहानपणी ऐकलं म्हणजे ते सुरुवातला भाषण लिहायला उभे राहिले की बोलायचे मै जो बोलू हिंदी बोलत होते, मै जो बोलूंगा तो सच बोलूंगा, सच के शिवा कुछ नहीं बोलूंगा, जब मैं सच बोलूंगा तो दुनिया की कोई भी ताकत मुझे नहीं रोक सकती, असं सुरुवातीला बोलायचे भाषणाला सुरुवात करायचं. असं प्रखर सत्य सत्य घटना घडलेली असत्य घटना एक समाज घटक आज असं हे सांगणारे नरके साहेब या ठिकाणी अत्यंत वस्तुनिष्ठ लिखाण करणारे, वस्तुनिष्ठ भाषण देणारे. मी जिजामाता कॉलेज बघितल्यानंतर जेव्हा भाषण होतं त्यावेळेला मी पाहिलं ते वातावरण म्हणजे पोलीसच जास्त त्यांचं भाषेमध्ये बोलतात काय त्याच्यावर ह्या लोकांनी काय वातावरण त्याच्या विरोधात निर्माण केलं होतं काय बोलतात ते खरंच बोलतात का? शिवाजी महाराजांचा छळ कोणी केला ते खरं बोलतात, गांधीला कोणं मारलं ते खरं बोलतात, शिवाजी महाराजांच्या मुलाला कोणी मारलं ते सांगतात. जिजाबाई शिवाजी महाराजांचा बाप त्यांनी बदलवला त्यांना इथं पुरस्कार दिला जातो, त्याला पुरस्कार दिला जातो. आणि जो महापुरुषाला फुले आम शिवाय देतो त्याला पुरस्कार दिला जातो. आणि एक माणूस व्यक्त करतो तिथं व्यक्त होतो हाऊसमध्ये की हे फलाने फलाने नाम त्याचा चोर आहे त्या दोन वर्ष त्याला सस्पेंड करता येते नुसतं घेतल्यानंतर. आणि जो सगळं खुले आम शिवाय देतो महापुरुषांना बाबासाहेबांना.